गणेश नाईकांसह राष्ट्रवादीचे 5 आजीबाजी आमदार भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा, 150 अधिक नगरसेवकही नाईकांच्या संपर्कात, सूत्रांची माहिती. केळकर समितीचा अहवाल आज विधिमंडळात मांडला जाण्याची शक्यता, अहवालावर चर्चेची मागणी सत्ताधारी पक्षाचे आमदारच करणार, शेवटचा आठवडाही वादळी ठरण्याची चिन्ह. आडत बंद करण्याच्या विरोधात आडते आक्रमक, आजपासून नाशिक जिल्ह्यात भाजीपाला आणि अन्नधान्याचे सर्व व्यापार राहणार बंद, कांद्याच्या पुरवठ्यावर होणार परिणाम. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींना भारतरत्न द्यावं, लालकृष्ण अडवाणींचं मत, सीएनएन आयबीएनशी केली एक्सक्लुझिव्ह बातचीत. धर्मांतराच्या मुद्द्यावरून संसदेत गदारोळ सुरूच राहण्याची शक्यता, धर्मांतर विरोधी कायद्यासाठी सरसंघचालकांनी केलेल्या विधानामुळे वादात भर. मैं स्वयं 10-12 साल पहले टीबी से रोगित रहा. टीबी हारेगा देश जीतेगा, पालिकेच्या टीबी विरुद्धच्या लढाईत अमिताभ ब्रँड अम्बेसिडर म्हणाले, मीही होतो टीबीने ग्रस्त. आणि उत्तर भारतात थंडीचा कहर, जम्मूमध्ये पारा शून्याच्याही खाली, उत्तर प्रदेशात 8 बळी, तर हिमाचल प्रदेशात रोहतांग पासमध्ये अजूनही 100 जण अडकून.